बातमीपत्राच्या सुरुवातीला राजकीय गोटातली बातमी. अजित पवार यांना साथ देणाऱ्या आपल्या विश्वासू छगन भुजबळांचं बंड शरद पवारांच्या चांगलंच जिव्हारी लागले. त्यामुळे अजित पवारांना साथ देणाऱ्या भुजबळांना धडा शिकवण्यासाठी शरद पवार आज नाशिकच्या मैदानात उतरणार आहेत. पक्षफुटीनंतर शरद पवारांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा शुभारंभ येवला इथून होणार आहे आणि येवल्यामध्ये होणाऱ्या जाहीर सभेची जय्यत तयारी पूर्ण झाली आहे. ठिकठिकाणी शरद पवारांचं येवल्यामध्ये जंगी स्वागत करण्यात येणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबरोबर मंत्री छगन भुजबळ यांचा हा मतदारसंघ असल्यानं या सभेकडे राज्याचं लक्ष वेधलं गेलंय. दुपारी येवला बाजार समितीच्या आवारात शरद पवार यांची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेच्या तयारीची पाहणी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली आहे. नाशकातील जनता शरद पवारांच्या पाठीशी असल्याचा दावा देखील रोहित पवारांनी केलाय. लोकांचा उत्साह इतका आहे की ठिकठिकाणी थांबून मलाच लोक सांगतायत की आम्ही असं नियोजन केलं आहे, तसं नियोजन केलं आहे. इतका उत्साह इथं आहे. ठीक आहे, लोकांनी काय केलं इतर म्हणजे जे काही नेते असतील त्याला काही फरक पडत नसतं, कारण शेवटी पवारसाहेबांवर प्रेम करणारा हा जिल्हा आहे, लोक आहेत, कार्यकर्ते आहेत. ठराविक लोक पलीकडे गेली म्हणजे ताकद कमी होती असं नाही, तर एकदम उत्साहाने लोक येवल्याच्या पवारसाहेबांच्या सभेला इथे येतील आणि ही सभा अतिशय सुंदर अशी सभा होईल असा विश्वास आम्हा सगळ्यांनी इथं आनंद वाटतो. सोडून वेगळी चूल मांडणाऱ्या आमदारांविरोधात आता शरद पवारांनी रणशिंग फुंकलंय आणि येवल्यामध्ये पहिली जाहीर सभा त्यांची आज पार पडणार आहे. मी आता येवल्याच्या बाजार समितीमध्ये आहे आणि इथे आपण जर बघितलं तर शरद पवारांच्या स्वागताचे बॅनर लागलेले आहेत आणि हा जो बोर्ड आपण बघतोय हा खरं तर कुतूहलाचा विषय आहे. ज्या बोर्डवरती अजित पवार हे दिसतात, छगन भुजबळ आहेत आणि शरद पवारांचं स्वागत या ठिकाणी बाजार समितीने केलेलं आहे. त्यामुळं कुठेतरी हा सगळा अजूनही संभ्रम या ठिकाणी दिसतोय. दुसरीकडे हा जो बोर्ड आहे हा देखील हर एक वार का पलटवार हुम आहे, यो ही नाही काही कहलाता शरद पवार हुम आहे, अशा प्रकारची जी घोषणा आहे ती या ठिकाणी दिलेली आहे. ज्येष्ठ नेते माणिकराव शिंदे यांनी शरद पवारांना साथ दिली आणि आज या ठिकाणी सभा पार पडते आहे. दुसरीकडे आपण जर बघितलं तर या तालुक्यातली जी सगळी सत्ता केंद्र आहेत ही भुजबळांच्या ताब्यात आहेत. मग पंचायत समिती असेल, जिल्हा परिषदेचे सदस्य असतील किंवा नगरपालिका असेल, सगळीकडे भुजबळांची एक हाती सत्ता आहे. त्यामुळे कोणीही अजून स्पष्टपणे भुजबळांना विरोध करताना दिसत नाही आहे. या सभेला दुपारी आता किती लोक जमा होतात आणि शरद पवार काय बोलतात याकडं सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. हरीश दिमोटे, न्यूज 18 लोकमत, येवला, नाशिक. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या येवल्यामध्ये होणाऱ्या सभेची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे आणि शहरात ठिकठिकाणी बॅनर आणि होर्डिंग लावण्यात आलेत. हर एक वार का पलटवार हूं मैं, यू ही नहीं कहलाता शरद पवार हूं मैं, अशी टॅगलाईन या बॅनरवर पाहायला मिळते. तर शरद पवार हे थेट छगन भुजबळांना आव्हान देण्यासाठी नाशिकसह येवल्यामध्ये दाखल होत असताना आता पवारांच्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी मंत्री छगन भुजबळ आज नाशिकमध्ये दाखल होत आहेत. मंत्री झाल्यानंतर भुजबळ पहिल्यांदाच नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यामुळे पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भुजबळ समर्थकांकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे. त्यासाठीची ही जय्यत तयारी सुरू आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयामध्ये भुजबळ भाषण करणार असून नंतर पत्रकार परिषद देखील घेणार आहेत. त्यामुळे भुजबळांच्या दौऱ्याकडे जिल्हावासियांचं लक्ष लागलंय.